नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात नवीन ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रिय छायाचित्राचं निरीक्षण केलं तर महाराष्ट्रात कुठेही पावसाची परिस्थिती नाही ढगाळ परिस्थिती नाही असं असलं तरी देखील स्थानिक वातावरण तयार होणं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बऱ्याच ठिकाणी विरळ स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे याचा अर्थ असा होतो की आता आयुडी सक्रिय होतो आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण बढत जाणार आहे शेतकऱ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की भारतीय हवामान खातं हे सतरा सप्टेंबरपासून परतीचा पाऊस गृहीत मानतं म्हणजे सतरा सप्टेंबर ही परतीच्या पावसाची वार्षिक सरासरी तारीख आहे परंतु आता सतरा तारीख होऊन गेलेली आहे परतीच्या पावसाचं कुठलंही लक्ष नाही कमीदाब हा राजस्थान गुजरातपर्यंत पोहोचला म्हणजे सध्या तरी परतीचा पाऊस लगेच सुरू होणार नाही आपला अंदाज आहे की परतीचा पाऊस ऑक्टोबरमध्ये सुरू होईल पहिल्या आठवड्यामध्ये समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात नव्याने कमीदाब तयार झाला आहे याचा रूट पुन्हा ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश असा असणार आहे हा गुजरात किंवा राजस्थानकडे जाणार नाही आणि जेव्हा हा उत्तर प्रदेशकडे जाईल त्याचा अर्थ त्याला जो काही अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होणार आहे तो दीर्घकाळ महाराष्ट्राहून होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रावर पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे आपण या उपग्रही छायाचित्रामध्ये महाराष्ट्राचं बारीकही निरीक्षण केलं तर एक छोटे ढगाळ परिस्थिती ही धाराशिव सोलापूर नाशिक पश्चिम किंवा धुळे नंदुरबारमध्ये आहे आणि या ठिकाणी आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे पुण्यामध्ये सुद्धा पुणे उत्तरेला थोडं हलका पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं कोकण किनारपट्टीला जे पांढरे ढग दिसत आहेत पालघर ठाण्याच्या आजूबाजूने याही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी होत आहेत पावसाचं एकदा वातावरण तयार झाल्यानं आज सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघतो की पाऊस झालेला आहे म्हणजे आपण बघतो की जिथे पांढरे ढग आहे तिथंसुद्धा आज पाऊस झाला आहे म्हणजे आता वातावरण पोषक बनायला लागले आहे पावसाला आपण बघतो की प्रत्यक्ष एकवीस तारखेला पाऊस सुरू होईल असा आपला अंदाज आहे आपण अनेक व्हिडिओ त्यासंदर्भात दिलेले आहेत विदर्भात याचा सुरुवातीला जोर राहील इतरत्रही पावसाला सुरुवात होईल आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा बंगालच्या उपसागरात तयार झालेला दाब हा पहिल्याच रुटने जातो आहे परंतु त्याच्या दिशेने जे काही अरबी समुद्रातून आता वारे आयोडी सक्रिय असताना ओढले जातील ते बाष्पयुक्त असणारे ते महाराष्ट्रात ते पाऊस देऊन जाणार आपण बघतोय मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातसुद्धा बावीस तारखेला मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे पावसाचं प्रमाण तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मारा खूप असणार आहे आणि याला अरबी समुद्रातील आयोडी सक्रिय असलेलं बाष्प कारणीभूत असणार आहे पावसाचं प्रमाण आपण चोवीस तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम असणार आहे आयोडी अतिशय उत्तम पद्धतीने सक्रिय होतोय त्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस होण्याचं वातावरण आता तयार होतं आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत त्यामुळे कमीदाबापेक्षाही उत्तम वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सव्वीस तारखेला हे महाराष्ट्रामध्ये खूप उत्तम पावसाळी वातावरण राहणार आहे एक कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा सत्तावीस तारखेला तारखे तयार होणार आहे आणि तुफान पाऊस देऊन जाणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्र सातत्याने पाऊस राहणार आहे असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे आता उद्या एकोणीस तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशी स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं ठिकठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं परंतु मोठे पाऊस असणार ना वी नाहीत वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती आहे पूर्व विदर्भाकडून आपल्याला पावसाला सुरुवात होणार आहे एकवीस तारखेपासून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण सर्व विभागात स्थानिक पाऊस होणार आहे बावीस तारखेला आपण बघतो त्यामुळे भारतातल्या अनेक राज्यांमध्ये म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र सर्वत्र खूप पाऊस पडणार आहे तीच परिस्थिती आपण तेवीस तारखेलाही बघतो कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वत्र पाऊस हा पाऊस मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या ठिकाणी चोवीस तारखेलाही दाखवण्यात आला आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होणार आहे सव्वीस तारखेचंही उदाहरण बघा स्कायमेटनेसुद्धा आपल्याला सव्वीस तारखेला स्थानिक वातावरणाचा जबरदस्त पाऊस दाखवला आहे सत्तावीस तारखेला या मॉडेलने जरी पाऊस या ठिकाणी मेघगर्जनेसं दाखवला नसला तरी स्थानिक पावसाचं वातावरण कायम आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे एकवीस तारखेपासून पुढे प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार आहे भाग बदलत दुष्काळाचं संकट दूर होणार आहे त्यामुळं वातावरण बदलत जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात परतीच्या पावसात जोर राहणार आहे आणि आपण आत्ता अठ्ठावीस तारखेला जर या मॉडेलमध्ये बघितलं तर उत्तर भारत राजस्थान आणि काही उत्तरेकडील राज्यांमधून मा पावसाची माघार सुरू होणार आहे अठ्ठावीस तारखेपासूनच आणि जरीही झाली तरी या ठिकाणी परतीचा पाऊस हवामान खातं डिक्लेअर करणार नाही कारण राजस्थानमध्ये सातत्याने जेव्हा पाच दिवस पाऊस उघडतो त्यानंतरच परतीचा पाऊस जाहीर केला जातो यदा कदाचित अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर राजस्थानमधून परतीचा पाऊस जाहीर जरी केला तरी प्रत्यक्षात मात्र त्याची माघार ही अतिशय धीम्या गतीने होणार आहे ऑक्टोबरचे जवळपास अठरा दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे त्यामुळे खूप चांगलं वातावरण पावसाचं राहणार आहे सप्टेंबरचा उरलेला काळ आणि ऑक्टोबरचा काळ हा महाराष्ट्राचा दुष्काळ बऱ्याच विभागाचा निवारण करेल आपण जर या उपग्रहीय छायाचित्राचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की बंगालच्या उपसागराच्या दिशेने आणि खास करून ईशान्य मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या वातावरणात खूप बदल आपल्याला जाणवणार आहेत परंतु ईशान्य मान्सून जवळपास अजून एक महिन्यानंतर सुरू होणार आहे नवीन कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होऊ लागला आहे हाही कमीदाब ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असा जाण्याची शक्यता आहे यदा कदाचित तो महाराष्ट्राकडे झुकला तर महाराष्ट्रात खूप पाऊस होणार आहे आपण या नवीन कमीदाबाची धावती अपडेट घेऊयात त्यामुळे आपण आज हा सविस्तर व्हिडिओ घेतो आहोत कारण अठ्ठेचाळीस तासात आत्ता सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्यामुळे फार आपण थोडी दूरवरचा अंदाज घेऊयात आपण या कमीदाबामध्ये बघतो आहोत की एक कमीदाब गुजरातवर स्थित आहे आणि एक नवीन कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होतो आहे परंतु हा कमीदाब सध्याच्या अंदाजानुसार तरी उत्तर प्रदेशच्या दिशेने म्हणजे उत्तरेला सरकणार आहे परंतु दरम्यानच्या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प हे महाराष्ट्राहून ओढलं जाणार आहे या कमीदाबाकडे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसास अतिशय अनुकूल वातावरण तयार होईल त्यामुळे साधारण बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या काळात खूप चांगलं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात बघायला वा मिळणार आहे आपण बघतो महाराष्ट्रावर चोवीस तारखेला या कमीदाबामुळे बाष्प भा खेचले गेल्यामुळे पावसाचं वातावरण वाढणार आहे हा कमीदाब जरी पहिल्या कमीदाबापेक्षाही उत्तरेकडे गेला असला तरी देखील महाराष्ट्रात आवडी सकारात्मक असल्यामुळे खूप चांगला पावसाचं वातावरण राहणार आहे आणि आपण ही गोष्ट बघितलेली आहे की पहिला कमीदाब हा गुजरातच्या दिशेने सरकला होता आणि हा कमीदाब मात्र उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकला आहे आणि त्याचा सेवट हा मागे सरकून उत्तर प्रदेशमध्ये होतो आहे की याचा अर्थ परतीच्या पावसासाठी सत्तावीस तारखेनंतर अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात राजस्थानमधून होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आहे सोलापूर जिल्ह्यात आत्ताही आपल्याला पावसाचं वातावरण दिसतं आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण होतं सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण होतं जळगाव धुळेमध्ये पाऊस वातावरण होतं नाशिक पश्चिमला पाऊस वातावरण होतं थोडं बुलढाण्या जिल्ह्याच्या आजूबाजूने थोडं पावसे वातावरण होतं उद्या आपण जर बघितलं तर कुठे पावसाळं वातावरण राहणार आहे तर उद्या महाराष्ट्रामध्ये खास करून जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या भागात उद्याही पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्याच्या आजूबाजूने पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता या यामुळे दाखवली आहे उद्या देखील दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूरच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे मात्र वीस तारखेपासून चित्र खूप बदलणार आहे ज्या संगलीकरांनी खूप मोठा दुष्काळ यावर्षी बघितला आहे त्यांना वीस तारखेला दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे सातारा जिल्ह्याला पावसाची सुरुवात होणार आहे सोलापूर जिल्ह्याला पावसाची सुरुवात होणार आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे मी वीस तारखेचं अंदाज सांगतो आहे सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस होणार आहे एकवीस तारखेचं वैशिष्ट्य बघा जवळपास महाराष्ट्रातील खूप भागामध्ये जोरदार स्थानिक पाऊस वातावरण तयार होणार आहे आणि नवीन कमीदाब जो पुढे सरकतो आहे त्याच्याकडे जे बाष्प ओढलं जातं आहे कारण अरबी समुद्रात आयोडी सक्रिय नव्हता आणि त्यामुळे बाष्पच अरबी समुद्रात नव्हतं आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडू शकलेला नाही पण आता मात्र एक कमीदाब कोणत्याही दिशेने गेले तरी देखील अरबी समुद्रात आयुडी सक्रिय असल्यामुळे बाष्प तयार होतं आहे आणि ते बाष्प महाराष्ट्राला पाऊस देऊन जाणार आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात भरपूर पाऊस होणार आहे त्यामुळे आपल्याला जे काही एकवीस तारखेला पावसाळी वातावरण तयार होईल ते सातत्याने पुढे राहणारे विदर्भात भरपूर पाऊस पडणारे मेघगर्जनेसह विजांच्या ककडा जो पाऊस आपल्याला विदर्भात दिसणार आहे मध्ये आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये खूप कमी पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला उत्तम पावसाचं वातावरण तेवीस तारखेलाही दिसतं आहे परंतु अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारे हे अधूनमधून सक्रिय राहणार आहेत आणि त्यामुळे पाऊस हा महाराष्ट्रात होणारच आहे खूप दिवसानंतर पहिल्यांदा आपल्याला सर्व मॉडेल महाराष्ट्रातील पावसासाठी खूप सकारात्मक झालेले दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे एकवीस तारखेपासून जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत उत्तम पावसाळी वातावरण तयार होणारे आणि अनेक भागात म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्रात खूप दुष्काळी परिस्थिती आहे परंतु या ठिकाणी सर्व शेतकरी समाधानी होतील महाराष्ट्रातील एकूणच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी दुष्काळाची भीती आहे ती, ती एकवीस तारखेपासून जवळपास तीस तारखेपर्यंत कमी होणार आहे आणि त्यानंतर परतीच्या पावसाचं वातावरण देखील अतिशय उत्तम असणार आहे अपना वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र जय राजा